तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रमेश कदम केसचा दाखला देण्यात आला आणि निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर गणपत गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे. गणपत गायकवाड यांच्या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. तर गणपत गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रमेश कदम केसचा दाखला यासाठी देण्यात आला. गणपत गायकवाड यांना मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी देण्यात आली होती. गणपत गायकवाड यांना मतदानासाठी परवानगी मिळाल्यामुळे काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर काँग्रेसकडून गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. भाजपचे आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते विधानभवनामध्ये दाखल झाले. विधानभवनामध्ये जात भाजप कार्यालयामध्ये फडणवीस यांच्यासोबत गायकवाड यांनी चर्चा केली होती. फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर गायकवाड मतदानासाठी रवाना झाले होते. काँग्रेसच्या पत्रानंतर राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगासोबत संवाद साधला. राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर गायकवाडांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.